डोक्यात माळ्याची वेणी, बिंदी, कानातली नेकलेस आणि कंगन, वाकी आणि हा कंबरपट्टा, असा पूर्ण हळदी फंक्शनचा ज्वेलरी सेट आहे. हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, या भागात आपण ही सुंदरशी बिंदी त्या हळदी फंक्शन सेट मधली करणार आहे. आपण जो हळदी फंक्शनचा सेट केलाय त्यापैकी बिंदी सगळ्यात महत्वाची, आणि त्याला बांधायला आपण हे मागे दोन बंद केले आहेत की जे कॉर्ड्स की त्याने आपण छान फुल मागे करू शकतो. तुम्हाला जर हे नको असतील तर इथे हुक लावू शकतो. जसं आपण या मधल्या भागाला हुक लावलाय तसंच दोन हुक इथे सुद्धा तुम्हाला लावता येतील. असं छानसं याला पदक केलंय आणि ही बिंदी त्या पूर्ण सेटमध्ये खूपच उठून दिसते. मित्रांनो, चला तर मग आपण पटकन पाहू ही बिंदी कशी करायची. हा मित्रांनो, तर या हळदीसाठी जो आपण सेट करत आहे हळदी फंक्शनसाठी, त्यातली बिंदी करण्यासाठी आपण ही लोकर घेणार आहे. लोकर पिवळीच आहे दरवेळेस, आणि आपल्याला दोन सुया लागणार आहेत, 1.75 आणि 0.5 ची. ही लोकर जरा बारीक आहे, बेबी वूल टाईप, त्यामुळे आपल्याला तिहेरीच्या जागी चहेरीचा पफ करावा लागणार आहे. आणि हे मोती लागणार आहे आपल्याला, जसे आपण नेहमी नेकलेसमध्ये वगैरे घातले तसे. या मोत्याशिवाय असा एक हुक लागणार आहे आपल्याला, जो की आपण ब्लाउजला वगैरे असतो जनरली, कारण ही बिंदी असल्यामुळे त्याचा मधला भाग आपल्याला डोक्याच्या वर केसात अडकवावा लागतो, त्यासाठी आपण हे हुक वापरणार आहे. तर आपण सुरुवात करू आता इथे. आधी साधारण पफ बनवू एक आधी. तर आपल्याला 1.75 ची सुई घेऊन 3 चेन करायचे आहेत, 1, 2 आणि 3. नंतर हा तिसऱ्या चेनचा टाका जो आहे हा मोठा करू आपण, आणि दुसरी चेन जी आहे त्याच्यामध्ये आपण दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं आणि लांब टाका काढला. जसं नेकलेससाठी आपण पफ केले तसेच पफ आपण इथे चव्हेरी करणार आहे, कारण ही लोकर आपली आणखीन थोडी पातळ आहे म्हणून. 3 झाले हे 3 आणि हे 4, आणि 4 केल्यामुळे आपले सुईवर टाके किती आहे, 4 × 2 = 8 हे, आणि 1 आधीचा होता, असे 9 टाके आहेत. हवं ते 1 जास्तही केला तुम्ही चालेल, कारण हे खूपच पातळ लोकर आहे ही. तर आता हे 11 टाके आहेत. दोऱ्याचा वेढा घेऊन आपण यापैकी 10 टाक्यातून काढणार आहे. 2 टाके सुईवर तसेच ठेवले, दोऱ्याचा वेढा घेऊन याही दोघांमधनं काढलं, म्हणजे हा एक पफ तयार झाला. आता आपल्याला हा दोराही हाईड करायचा आहे आणि चेन करायचा आहे, म्हणून आपण इथे दुहेरी यांनीच चेन करू सरळ, दोरा हाईड करायचा आहे म्हणून. तर आपल्याला अशा चेन किती करायच्या आहेत, तर 9 इंच होईपर्यंत, 9, 9, 18 असे दोन्ही साईडला बांधायला आपण ह्या चेन करत आहे. तर असं 9 इंच होईपर्यंत चेन करा. हा दोरा हाईड झालाय, आपण हा कापून घेऊ. आता दोरा कापून घेतला मी, हे नंतर अजून चिकटवून देऊ आपण इथे फेविकॉलनी. टोक दोऱ्याचं बरेचदा असं काठाला जर राहिलं ना तर ते असं टोक दिसू नये, म्हणून थोडस याला फॅब्रिक फेविकॉल लावायचं आणि असं चिकटवून द्यायचं इथे, म्हणजे जेणेकरून फिनिशिंग चांगलं येतं. असे दोऱ्याचे टोकं वगैरे दिसायला नको आपल्याला, त्यातल्या त्यात हे आपलं लग्नाचं फंक्शन आहे त्यामुळे अजिबातच घाणेरडेपणा कुठे दिसायला नको. तर अशा चेन करा आता तुम्ही 9 इंच होईपर्यंत, साध्या साखळ्या. बघा मित्रांनो, आपलं बहुतेक हे 9 इंच झालंय, आपण मोजू इथे आता. हा 9 इंच झालेलं आहे, थोडस 1.5 इंच जास्त आहे. आता आपण इथून सुरुवात करणार आहे पफ स्टिच करायला, जसं आपण नेकलेसमध्ये केल्या होत्या तशा. मग परत आपण काय करू, हे नाहीतरी थोडं मोठं झालंय तर हे 3 शेवटच्या चेन आपण त्यासाठी वापरू. हा टाका मोठा केला आपण, आणि दोऱ्याचा वेढा घेऊन दुसऱ्या चेनमध्ये सुई घालायची, परत दोऱ्याचा वेढा घेऊन पुन्हा मोठा टाका काढायचा. असे 2 मोठे टाके निघतील. आता बघा, हा मोठा टाका केला, दोऱ्याचा वेढा घेतला, दुसऱ्या चेनमध्ये घातला, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला, 2 मोठे टाके निघाले आणि 1 आधीचा होता, असे 3 झाले. आता असं 4 वेळा करायचं आहे आपल्याला. 2 झालं, 3 हे धरून ठेवायचं इथे बोटानी, म्हणजे लहान लहान नाही होत ते. दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन पुन्हा बाहेर काढलं, 4 झालं. म्हणजे आता सुईवर किती टाके आहेत, 9, 8 हे 4 झाल्यामुळे 1 आधीचा होता. दोऱ्याचा वेढा घ्या आता आणि या 9 पैकी 8 टाक्यातून काढा.
आणि हा शेवटचा एक आधीचा होता तो टाका तसाच राहील, म्हणजे दोन टाके ह्याचा स्वीवर, दोऱ्याचा वेढा घेतला याही दोन टाक्यातून काढला, हा झाला एक पफ आपला, एक चेन करून हा पफ घट्ट केला, लक्षात आलं। आता इथे मोती घालायचा, तर टाका मोठा करून घेतला, 0.5 mm ची सुई घेतली आणि एक मोती सुईमध्ये ओवून घेतला। नंतर हा जो टाका होता आपला त्यात सुई घातली, दोन तीन पीळ दिले त्याला चांगले आणि हा मोती सरकवला। हा मोती ओल्या गेला, आता पुन्हा 1.75 ची सुई घ्यायची, हा टाका लहान करून घ्यायचा, एक चेन करून घट्ट करायचा, लक्षात आलं। पुन्हा दोन चेन, जशा सुरुवातीला तीन चेन घालतो तशा, आणि परत हा तिसऱ्या दोन चेन झाल्यावर दोरा मोठा करून टाका लांब करायचा, दोऱ्याचा वेढा घेऊन दुसऱ्या चेनमध्ये पुन्हा घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, लांब टाका काढायचा। एकदा झालं असं चार वेळा करा, 2, 3 ओढून घ्यायचा आणि हे सगळे टाके सारख्या उंचीचे येईल असं करायचं, आणि 4, म्हणजे हे 9 टाके झाले सुईवर। आता दोऱ्याचा वेढा घेऊन त्यापैकी 8 टाक्यातून काढायचं, शेवटचा एक टाका सुईवर तसाच राहील। मग दोऱ्याचा वेढा घेऊन उरलेल्या दोन्ही टाक्यातून काढला, हा दुसरा पफ तयार झाला। एक चेन करून घट्ट केला हा पफ आणि टाका लांब केला, पुन्हा यात आता मणी घालायचा, पुन्हा एकदा पहा मोती कसा घालायचा। 1.5 mm ची सुई घेतली जी मोत्यात डायरेक्ट जाते आणि त्यात मोती ओवून घेतला, या टाक्यात सुई घातली, दोन तीन वळसे दिले त्याला आणि घट्ट केलं, आणि हा दोरा ताट धरून आपण हा दोरा ओढून घेतला आणि आपला मोती आत गेला। मग आता आपण हा मोती सरकवून घेतला, दोरा सॉरी आपण परत 1.75 ची सुई घ्यायची, टाका लहान केला, एक चेन करून हा मोती फिक्स केला। आता अशा पद्धतीने करत जायचंय आपल्याला, बघा किती करायचंय, तर या पफची एवढ्या या पहिल्या पफ पासून 16 इंच लांबी होईपर्यंत, म्हणजे आपला अंदाज काय पहा, आपण 16 इंचाचा हा मधला भाग करत आहे आणि हे बांधायसाठी पाठीमागे 9-9 इंच दोन्हीकडनं, म्हणजे चांगलं 18 आणि 16 34 इंच होईल। आपला डोक्याचा आकार फार तर फार 21-22 इंच असतो, त्यामुळे आपल्याला छान मागे पफ आपलं फूल बांधता येईल त्याचं आणि आपल्याला लहान मोठं त्याच्यात करता येईल। तर असं तुम्ही हे पफ किती करा, 16 इंच लांबी होईस्तोवर, किंवा 20 पफ माझे झाले होतात सहसा 16 इंचासाठी, तर आपलं नेकलेसवरून आपल्याला अंदाज आलेला आहे। तर पहा तुम्ही पफ कमी जास्ती झालेच चालतात, शक्यतोवर इव्हन नंबर आला म्हणजे बरं, म्हणजे आपल्याला त्याचा मध्य काढायला सोपा पडेल म्हणून। तर इव्हन नंबर करा, म्हणजे 16 किंवा 14, 18 वगैरे अशा स्वरूपाचे, आणि मग पुढचं जसं या बाजूला केलंय हे 9 इंचाची चेन आणि शेवटी एक पफ, तसंच दुसऱ्याही बाजूला करा 9 इंचाची चेन आणि शेवटी एक पफ, एवढं पूर्ण करून घ्या मग मी तुम्हाला दाखवते। मित्रांनो बघा आपलं हे साधारण 16 इंच झालेलं आहे आणि ही माझी पफची संख्या बहुतेक 20 आहे, 3 आणि 3 6 9 3 12 15 5 20, तर 20 पफ आलेले आहेत हे, आणि दोन्हीकडे आपण हे बांधायला असे 9 इंच चेन आणि एक एक पफ असं शेवटी करून घेतलाय। आता आपल्याला हा बिंदीचा मध्य भाग आहे इथे, तर इथून आपल्याला एक वेगळं असं इकडे जोडायचं आहे अशीच माळ, आणि मग आपल्याला इथे एक फूल करायचंय। तर तशी माळ करण्यासाठी आपण मधली आता काय करायचं बघा, तर याची मधल्या भागाची मधल्या माळेची सुरुवात आपण या हुक पासून करणार आहे, जे हुक मी तुम्हाला दाखवलं होतं आपल्याला लागणार आहे म्हणून। तर आपण या हुकच्या दोन्ही भागात दोरा घालून आधी इथे गाठ मारून घेऊ याची, आणि मग आपण त्याला करायला सुरुवात करू। बघा मित्रांनो आपण हे मी हुक मध्ये असे दोन्ही भागात एक एक दोरा अडकवलाय, आपण याची गाठ मारून घेणार आहे इकडे आणि मग तर मधली माळ करायला सुरुवात करणार आहे बिंदीसाठी। आता परत मधली माळी कशी करणार, आपण नेहमीसारखीच की एक पफ एक मोती अशा पद्धतीने। तर सुरुवातीला 3 चेन कराव्या लागतील आपल्याला, तर 1.75 ची सुई घ्या आणि 3 चेन करा। तर अशी सुई मध्ये घालून आपण गाठ मारून घेतली, म्हणजे जो एक टाका मिळेल आपल्याला त्याच्यात। आता इथे सुरुवात करायची आपल्याला 3 चेननी, शक्यतोवर दुहेरी घेता आलं तर बरं होईल, म्हणजे हा दोरा आपल्याला हाईड केला जाईल
नाही घेता आला तर शेवटून हाईड करू शकतो आपण क्रोशाच्या स्वीनी, त्याचा काही प्रश्न नाही. तर तीन चेन करा इथे, एक दोन आणि तीन. तिसऱ्या चेनचा हा दोरा मी नंतर कापते. दोरा कापून घेऊ शेवटी आपण गाठ मारून. आणि अनायसे याचे पदर वेगवेगळे झालेलेच आहे, तर असेच वेगवेगळे पदरचीच गाठ मारा आणि मग दोरा कापा, म्हणजे ते आणखीन पक्क राहतं. हा तीन चेन केल्या मी, आता तिसरी चेन लांब करून घ्या, टाका हा. आणि दोऱ्याचा वेढा घेऊन दुसऱ्या चेनमध्ये सुई घातली. तीन चेन केल्या होत्या, त्यापैकी दुसऱ्या चेनमध्ये दोऱ्याचा वेढा घेऊन पुन्हा लांब टाका काढला. एकदा झालं असं तीनदा करायचं, जसं आपण पफ करत आलो आहे तसं चारदा करू आपण इथे. ही पातळ लोकर आहे जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी. तीन आणि चार, चारदा झाल्यामुळे नऊ टाके झाले सुईवर. आता दोऱ्याचा वेढा घेऊन त्यापैकी आठ टाक्यातून काढायचं आणि सुईवर दोन टाके राहतील अशा पद्धतीने. दिसतंय, दोऱ्याचा वेढा घेऊन पुन्हा या दोन्ही टाक्यातून काढलं आणि एक चेन करून घट्ट केलं, म्हणजे एक पफ तयार झाला. पुन्हा इथे मोती घाला असा. 0.5 mm ची सुई घेतली, परत मोती ओवून घ्यायचा त्याच्यात. या टाक्यात घातलं, पीळ देऊन दोन तीन घट्ट केलं आणि हा मोती अलगद सरकवला. आता हे असं परत लूप लहान करून घ्या, म्हणजे टाका आपला, आणि एक दोरा ओढून लहान करायचा आणि एक चेन करून हा मोती घट्ट करायचा. आता परत इथे दोन चेन घालायच्या, म्हणजे तीन चेन झाल्या जशी सुरुवात होती तशी. पुन्हा लांब टाका काढून चार वेळा दुसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशेसारखे काढा. तर असं किती कराल तुम्ही, फक्त 5.5 ते 6 इंच होईल इतकं करा, किंवा साधारण आपले 6 पफ येतील एवढं पुरे झालं तर 6 पफ येतील एवढं वरती करा, म्हणजे हे आपण भांगात जे लावतो तो भाग होईल याचा. आता आपल्याला त्या बिंदीच्या मध्यभागी लावण्यासाठी एक पदक करायचं आहे, तर त्यासाठी आपण काय केलं, पुन्हा एक सुरगाठ केली आणि चार चेन घालून घ्या, एक दोन तीन आणि चार. नंतर पहिल्या चेनमध्ये तीन डबल क्रोशे करायचे पहिल्या चेनमध्ये. हा झाला एक दोन आणि पुन्हा पहिल्या चेनमध्ये तीन. तर पहिल्या तीन चेन आणि हे तीन डबल क्रोशे, म्हणजे चार टाके झाले असे. लक्षात आलं, एक आणखीन करू म्हणजे पाच टाके होतील आपले. तर चार चेन आणि पहिल्या चेनमध्ये चार डबल क्रोशे केले, तर अशा पद्धतीने आपलं हे पाच डबल क्रोशे झाले आपले. आता काय करायचं आपल्याला, या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक पफ करायचा आहे. तर आपण तीन चेन करू परत, एक दोन आणि तीन, आणि पलटवलं. पलटवून या पहिल्या टाक्यामध्येच दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. असं तीनदा करा, एक दोन आणि तीन. तीनदा केल्यानंतर परत दोऱ्याचा वेढा घेऊन 6 टाक्यातून काढलं त्यापैकी, आणि दोऱ्याचा वेढा घेऊन उरलेल्या दोघांमधून, म्हणजे हा एक पफ तयार झाला. आता आपण इथे मोती घालू एक. एक मोती घातला इथे आणि पुन्हा हा टाक 1.75 ची सुई घेतली, परत हा टाका लहान केला, तीन चेन केल्या, एक दोन तीन चार करू, चार चेन आणि या पहिल्या जिथे आपला सुरुवात झाली या पाकळीची तिथे स्लिप स्टिचनी जोडलं, म्हणजे अशी एक पाकळी तुम्हाला मिळाली. लक्षात आलं, तर अशा आपल्याला चार पाकळ्या करायच्या प्रत्येक, आणखीन चार म्हणजे एक झाली आपली, तर आणखीन चार करायच्या. म्हणजे काय कराल, आता पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिचनी जाऊ आपण. नंतर इथे तीन चेन केल्या, तीन चेन केल्यावर एक पफ करायचा आपल्याला, म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, लांब टाका काढला, असं तीनदा, दोन आणि तीन. तीनदा केल्यावर दोऱ्याचा वेढा घेऊन 6 टाक्यातून काढायचं, दोन तसेच राहतील सुईवर. दोऱ्याचा वेढा घेऊन या दोन्ही टाक्यातून काढलं आणि इथे एक मोती घातला.
परत 1.75 ची सुई घेतली आपली नेहमीची, हा टाका लहान केला, चार चेन करायच्या, एक दोन तीन आणि चार, आणि जिथे आपली पफची सुरुवात केली होती त्या टाक्यामध्ये स्लिप स्टिचने जोडून द्यायचं. असा हा दुसरा पफ झाला. तर असं पाचही टाक्यांमध्ये एक एक पाकळी करून घ्यायची. आता तिसऱ्या पाकळीसाठी काय करायचं, पुढच्या टाक्यामध्ये परत स्लिप स्टिचने जायचं. स्लिप स्टिचने पुढच्या टाक्यात गेल्यावर पुन्हा तीन चेन, परत तीन पदरी, डबल क्रोशेचे तीन पदर, दोन आणि तीन, दोऱ्याचा वेढा घेऊन सहा टाक्यातून काढायचं, दोन राहू द्यायचे सुईवर, परत दोऱ्याचा वेढा घेऊन या दोन मधून काढलं आणि मग इथे मोती घालायचा, चार चेन करायच्या आणि इथे जोडून द्यायचं सुरुवातीच्या टाक्यापाशी. अशा आणखीन दोन पाकळ्या करायच्या. बघा मित्रांनो, आपलं असं हे पदक तयार झालंय, पहा, पाच पाकळ्यांचं. तर आता आपण काय करणार, दोरा कापून घ्या हा, आणि इथे मधला पहिला दोरा जो होता त्याच्याशी गाठ मारून घ्या याची. पाच पदक झाल्यावर असं आपलं. आता मी सगळे भाग असेंबल कसे करायचे किंवा त्याची पूर्ण फायनल बिंदी कशी होईल ते दाखवते. हा बघा मित्रांनो, हे तीन भाग आहेत आपले, म्हणजे हा एक पूर्ण मोठा पहिला केलेला, जिथे हे 16 इंच केलं होतं आपण, दोन्ही बाजूला बांधायसाठी चेन ठेवल्या होत्या 9-9 इंचाच्या. त्याला आपल्याला मध्यभागी हे बांधायचं आहे, हुक जे आहे ते बॅक साईडला जायचं आहे. तर आपण 3 आणि 3 6 आणि 3 9 1 10 10 सोडले आणि इथे आपण हे बांधून घेऊ. तर याला असे मी गाठ बांधून घेते इथे, नंतर पक्क करेन मी हे. अशी मध्यभागी आपण ह्याला हे जोडलंय आणि आता हे जे पदक केलंय आपण हे इथे जावायचंय, म्हणजे आपली ही सुंदरशी बिंदी तयार होईल. तर हे सगळं मी असेंबल करून घेते, म्हणजे शिवून घेते, हे इथे गाठ मारून घेते याची. हवं तर तुम्ही हे दोन मोती सुद्धा इथे एकमेकांना शिवून घेऊ शकता, म्हणजे ते फिक्स राहतील. किंवा लोंबतही ठेवलं तरी चालेल. तुम्हाला आणखीन एखादं इथे मोती किंवा टिकली लावायची असेल तर तुम्ही ती सुद्धा लावू शकता. तर अशी मी छान एक टिकली लावते इथे मध्यभागी आणि हे सगळं जोडून पूर्ण झालं की तुम्हाला दाखवते. बघा मित्रांनो, माझं हे सगळं जोडून झालंय. जसं मी तुम्हाला ते मधलं पदक जोडायचं ठेवलं होतं आणि त्याला मी म्हटलं होतं मध्ये एखादं मोती किंवा फूल लावा, शोपीस वगैरे किंवा मणी एखादा, तर मी त्याऐवजी छान असं छोटंसं फूल मिळालं मला पांढरं ते लावलंय. आणि किती सुंदर आपली बिंदी झाली आहे बघा. मला वाटतं हे खूप आवडेल तुम्हाला. पूर्ण सेटच इतका सुंदर आहे हा की तुम्ही नाही जरी हळदीच्या कार्यक्रमाला तरी कोणाच्या डोहा जेवणाला किंवा तुम्ही स्वतः सुद्धा वापरायला लग्नात वगैरे फंक्शन मध्ये घालायला खूप आवडेल आणि खूप सगळ्यांनाच आवडेल. तुम्ही घातल्यावर सगळे विचारतील असा सुंदर हा सेट आहे. तुम्ही लग्नात एरवी घालायचं असेल तर कोणत्याही रंगाचा करू शकता. इवन तुमच्या ड्रेसला मॅचिंग सुद्धा तुम्हाला करता येईल. आणि हा खास हळदीसाठी बनवल्यामुळे पिवळा बनवलाय मी. मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. तर मित्रांनो, नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि हो, कॉमेंट लिहायला विसरू नका बरं. मी आपल्या कॉमेंटची नेहमी वाट पाहत असते. अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.